भरड धान्यापासून बनवलेल्या पदार्थांची पाककला स्पर्धा राबवली तर मिलेट धान्य घरोघरी पोहोचेल आणि आपला देश अधिक सुजलाम सुफलाम होईल, असं प्रतिपादन जगप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी खारघर येथे आयोजित पाककला स्पर्धावेळी केलं. भाजप उत्तर रायगड महिला मोर्चाच्या वतीने रविवारी खारघर येथे मिलेट अर्थात भरड धान्य पाककला स्पर्धा आणि मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या स्पर्धेचं उद्घाटन जगप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर आणि भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झालं. या पाककले स्पर्धेत चैतन्य शेवाळे यांनी प्रथम क्रमांक पटकावला असून त्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं. कोणत्याही पदार्थाची चव ही तो पदार्थ बनवणाऱ्याच्या हाताची असते हे जितकं खरं आहे तितकंच हेही खरं आहे की पदार्थ बनवणाऱ्याच्या मनातून ती चव पदार्थात उतरते. पाककला म्हणजे रुचकर चविष्ट आणि पोषक पदार्थ बनवण्याची कला किंवा शस्त्र आहे. ही कला जमायला या कलेची गोडी लागायला हवी आणि त्याचा ध्यास घ्यायला हवा, कारण कोणताच पदार्थ हा एकदा करून त्यात प्रावीण्य मिळवता येत नाही. तो जेव्हा पुन्हा पुन्हा केला जातो त्याच वेळी त्यातील बारकावे लक्षात येतात आणि मगच तो प्रत्येक वेळी उत्तमोत्तम बनत जातो. त्या अनुषंगाने भाजप महिला मोर्चा उत्तर रायगडच्या वतीने मिलेट अर्थात भरड धान्य पाककला स्पर्धा आणि मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या स्पर्धेत प्रथम क्रमांक चैतन्य शेवाळे, द्वितीय क्रमांक वर्षा शिवणेकर आणि तृतीय क्रमांक कल्पना गुप्ता यांनी पटकावला. सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरवण्यात आलं. या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून 60 अधिक पाककला सादर करण्यात आल्या. यावेळी इंटरनॅशनल शेफ विष्णू मनोहर, भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, न्यूट्रिशन अंजू प्रसाद, जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील, माजी महापौर डॉक्टर कविता चौतमोल, माजी उपमहापौर चारुशीला घरत, वर्षा प्रशांत ठाकूर, केंद्रीय समन्वयक संध्या शार्विद्रे, माजी नगरसेवक नरेश ठाकूर, प्रवीण पाटील, माजी नगरसेविका अनिता पाटील, हर्षदा उपाध्याय, राजश्री वावेकर, जिल्हा सोशल मीडिया संयोजिका मोना अडवाणी, खारघर मंडळ अध्यक्ष ब्रिजेश पटेल, सरचिटणीस दीपक शिंदे, उपाध्यक्ष दिलीप जाधव, प्रभाकर जोशी, खारघर तळोजा महिला मोर्चा अध्यक्ष साधना पवार, कामोठे महिला मोर्चा अध्यक्ष वनिता पाटील, परीक्षक गौरी जोशी, स्वाती कल्याणकर, सुषमा पोद्दार, अंकिता वारंग, कांचन बिर्ला, नीलम विस्पुते, श्यामला सुरेश, सीमा खडसे, सुमित्रा चव्हाण, स्नेहल बोधाई, निर्मला यादव, स्मिता आचार्य, नूतन सिंग, मीनाक्षी अंथवाल, यशोदा रावत, दुर्गा देवी यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी मिलेट्स पदार्थांचं सेवन केल्याने आपण स्वास्थ्यपूर्ण राहू शकतो आणि अनेक व्याधींपासून दूर राहू शकतो असं प्रतिपादन करून अशा प्रकारचे उपक्रम राबवावे असं आवाहन केलंय. आंतरराष्ट्रीय मिलेट्स इयर हे आदरणीय मोदीजींनी घोषित केल्याप्रमाणे इथे खारघरमध्ये आपल्या सर्वांचे लाडके नेते प्रशांतजी ठाकूर यांनी हा मिलेट्स महोत्सव आयोजित केला आणि सगळ्या मंडळींनी उत्स्फूर्तपणे त्याला साथ देऊन जवळपास 60 वर रेसिपीज इथे आल्या. खरंच कौतुकास्पद आहे आणि असेच उपक्रम सगळीकडे जर राबवल्या गेले तर मिलेट्स म्हणजे हे जे तृणधान्य आहे ते घरोघरी पोचेल आणि जे दुर्लक्षित केल्या गेलेलं आहे असं हे तृणधान्य पुन्हा लोकं खायला लागतील आणि लवकरच भारत जो आहे अजून सुजलाम सुफलाम बनेल अशी मला खात्री आहे. भारतीय जनता महिला मोर्चाचं मी मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी आज खारघरवासियांसाठी विशेषत्वाने आणि पनवेलवासियांसाठी मिलेट्सच्यापासून बनणाऱ्या विविध वस्तू खाद्यपदार्थ या आपल्यासमोर आणलेल्या आहेत पाककृती आणि त्या माध्यमातून मला खात्री आहे की या इथे आज ज्यांनी ज्यांनी भेट दिली त्या सगळ्या आमच्या भगिनींना अधिक ऊर्जा मिळेल आणि अशा पद्धतीच्या पाककृती करून आपण स्वास्थ्यपूर्ण राहू शकतो आणि अनेक व्याधींपासून दूर राहू शकतो याची खात्री त्यांना पटेल. आणि या मिलेट्स म्हणजे श्रीअन्न, या श्रीअन्नाचा वापर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अधिकाधिक होत राहील आणि अशा या कार्यक्रमाचं सातत्यानं आयोजन करत राहो अशा पद्धतीचं मी त्यांना आवाहन केलेलं आहे. मला खात्री येणाऱ्या कालावधीमध्ये असे अनेक कार्यक्रम आपल्या परिसरामध्ये आयोजित